सापडल्या आहेत त्यांनी हिंदीमध्ये केलेल्या काही कविता या उपलब्धही आहेत तर फितूर नाही आहे हे पण आपण लक्षात आहे भाऊबन आपल्या बेबन छे नावाच्या नाटकामुळं आपल्याकडे एक समज असा पसरला पन्नास शंभर वर्षापूर्वी की विष्णुमंत आवंदकर यांनी ते नाटक लिहिलं की कवी कलश हा औरंगजेबाला फितूर आहे और आणि फितूर, फितूर म्हणून तो रायगडावरती फितुरीची कामं करतोय संभाजी महाराजांच्या विरुद्ध वागतोय असं त्या नाटकात आलं नाही नाही तसं नाही आहे तो फितूर नाही आहे पण महामूर्ख आहे अगदी उत्तम दर्जाचा मूर्ख आहे तो चुकीचे सल्ले ते कवी कलशाने दिलेले आहेत म्हणून ते ते कवी कलशाचे बोले अमके केले कवी कलशाचे सांगण्यावरून राजश्रीने राजेश्री म्हणजे संभाजीराजे याने अमुक केलं हे जे ज्या नोंदी आहेत ना त्यामुळे आहेत कवी कलश त्याचा मूळ त्याची एकच इच्छा आहे सगळं चौधरी कशाकरता करतोय त्याची इच्छा मात्र नक्की अशी आहे की संपूर्ण मराठी राज्याचा राज्यकारभार हा आपल्याकडे असावा स्वतःकडे असावा म्हणून कवी कलशाची ती धडपड चाललेली मग त्यातले जे कर्तवार लोक आहेत जे परंपरेनं महाराजांच्यापासून चालत आलेले लोक आहेत उदाहरणार्थ आग्र्याच्या प्रकरणामध्ये ज्याने आपला प्राणपणाला लावला तो हिरोजी फरजंद तो सुद्धा कवी कलशाच्या मर्जेतनं उतरला त्याच्याही विरुद्धही संभाजीराजांच्याकडे कागाळ्या केल्या आणि त्यामुळं संभाजीराजांनी त्या, संभाज त्या हिरोजी फरजंदाला मारलं ठार मारले त्याला की ज्या पलंगावरती शिवाजी महाराज झोपायचे आग्र्याच्या कैदेत असताना त्या पलंगावरती हा हिरोजी फरजंद झोपला होता महाराज सुटायच्या वेळेचं त्या दिवशी आणि महाराजांच्या जगर तो झोपला महाराज निघून गेले महाराज सुटले हिरोजी फर्जांदेने आपला प्राणपणाला लावला तोही अर्थात सुटला कौशल्यदी तोही सुटला असा मनुष्य समाज महाराज मारतात का मारतात याच्या भत्सल्यामुळे चुकीच्या सल्ल्यांच्यामुळे हे असं घडतं तर ते घडलं आणि त्यामुळं असं एक संभाजीराजांचं कर्तृत्व संभाजीराजांचं मोठेपण हेही पण आपण अमान्य कधीच केलेलं नाही आहे त्यांचं मोठेपणे निर्विवाद आहे मृत्यूशाह दोस्ती करावा असा वागतोय संभाजीराजे डोळे काढल्यानंतरही पण शरणागतीचा शब्द संभाजीराजांच्या डोळ्यात आपल्या तोंडून निघत नाही जीभ छाटली तरी याचा तोंडून किंवा हातवारी करून सुद्धा असं तो म्हणत नाही की मी शरण आहे मी शरण आहे अजिबात नाही इतके संभाजीराजे कडवे आहेत इतके बहादूर आहेत शूर आहेत ते खरोखर शक्तीपुत्र आहेत पण ते त्या पत्सल्यामुळे ते गेले बाबतीत तरी गेले आणि शिरक्यांच्यासारखं एक अत्यंत कर्तृत्वात घराणं तो माझा स्वतःचा तो कुतुळाला तुम्ही मी मागेशी सुरुवातीला उल्लेख केला की मलाही समजत ते की या घराण्यावरती हा केवढा अन्याय हा कोणामुळे झाला आणि कसं काय टिकला बरं पुढचे सगळे छत्रपती हे शिरक्यांच्यावरती नितांत विश्वास ठेवतात हो अगदी शेवटच्या प्रतापसिंह महाराजांच्या पर्यंत यशवंतराव शिर्के राजे हे प्रतापसिंह महाराजांना न्याय मिळावा एवढं करता इंग्लंडवर धडपड करतात त्या रंगोबापूजी गुप्तच्या बरोबर जर निष्ठा नसती तर शिर्के राजे कशाला गेले असते तिकडे हे शिर्के राजे शाहू राजांचे म्हणजे संभाजी राजांचे पुत्र शाहू महाराज छत्रपती सातारा हां हे दातलं काय तर शिर्क्यांची एक मुलगी ही भोसल्यांच्या घरात आहे पण नाती आहेत सतत नाती आहेत मग कशी नाते ठेवली हो। असते जर अशी दगाबाजी केली असती शिरक्यांनी तर जर असे खराब वागले असते स्वराज्याशी बेमानीने वागले असते तर असं वागलं असते सतरमध्ये स्वतः संभाजीराजाचे वाग असे वागलेच नाही येत हे चुकीचं लिहिलं गेलं चुकीचं रंगवलं गेलं आणि विशेषतः नाटकं सिनेमात नाही आलं ना म्हणजे ते कान्या कोपऱ्यात पोचत कारण ते गैरसमज फार सोयीचं आहे ना म्हणून नाटक सिनेमावरती आपण भरवसा ठेवू नये मूळ कागदपत्र काय आहेत आपल्याही घरात अजून कागदपत्र असतील ते कागदपत्र आपण जपून ते ठेवलीत पण ते राहिली असतील आपण ती प्रकाशात आणली पाहिजेत प्रकाशात आणली पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे असंही आपण विचाराल मुंबईलाही पण इतिहास संशोधक मंडळ आहे पुण्यालाही आहे नागपूरलाही आहे कोल्हापूरलाही आहे त्या संशोधकांना आपण ते कागद दाखवा ते वाचतील त्यातनं ते इतिहास उलगडतील आत्तापर्यंत उलगडला तो त्यांच्या अभ्यासामुळेच उलगडला आहे संभाजीराजांचं जे विकृत चित्र आतापर्यंत रंगवलं गेलं ते असे नव्हते हे सिद्ध केलं कोणी अभ्यासकांनी सिद्ध केलं ना अभ्यासकाने वासी बेंद्रे त्यांनी मांडलं कोल्हापूरचे अप्पासाहेब पवार त्यांनी मांडले कागदपत्र लोकांच्या पुढे आणले डॉक्टर यश जयसिंगराव पवार यांनी मांडले म्हणून ते लोकांच्या पुढे आले आणि आज संभाजीराजांचे चित्र वेगळे तसंच शेरके राजांचे पण आलं पाहिजे हा शेरके घराण्यावरचे विनाकरण अन्याय विनाकारण बदनामी के जे प्रताप प्रतापसिंह महाराज बनारसला अठराशे एकोणपन्नासमध्ये मध्ये वारले त्यांना राज्यावर काढलं आणि त्याला तिकडून देऊन त्यांना स्थानबद्ध केलं इंग्रजांनी तोपर्यंत राजे त्यांच्या सेवेत आहेत म्हणजे छत्रपतींच्या सेवेत आहेत शेरक्यांनी पराक्रम गाजवलेले आहेत याच्याकरता कागदपत्रांची नितांत आवश्यकता आहे ते कागदपत्र जी मिळाली पाहिजेत ती आपल्याकडे नक्की आहेत आपले जुने कागदपत्राचे जे काही देवघरात ठेवलेले किंवा आणखी कुठे असतील तर ते, ते कागद आपण काढवाय ते का लोक भितात त्याचंही कारण सांगतो मला तो अनुभव आहे की लोक म्हणतात या या बसा चहा घ्या जेवासुद्धा कागदपत्र नका मागू तर मी म्हटलं हो कागद चांगल्या कामा करतायत तुमचा इतिहास पुढे येणार आहे त्यातनं त्याने आम्हाला माहिती आहे मग घडलेलंच उदाहरण सांगतो मी मी एका त्यांच्याबद्दल आठ नाव सांगत नाही आत्ता खाजगी विचारलं तर सांगेन पण त्या घरी मी गेलो तेव्हा मी तरुण होतो पंचवीस एक वर्षाचा मी होतो आणि सध्या मी तरुणच आहे फक्त मी त्या घराण्यात गेलो आणि त्यांना मग ओळख नव्हती पहिलीच ओळख ओझरायला गेलो त्याच्यावरून ओळख कोणचं घराणे तर त्या ओझरड वाईचंजवळ वाईपुसा अकरा आहे तिथे मी त्यांच्याकडे गेलो त्यांनी फार मला छान स्वागत केलं भातारभाऊ होते त्यांनी मला छान स्वागत केलं आणि या म्हणले बसा कोणी कोणी येणं केलं काय बेतावर येणं केलं आणि मग मी त्यांना सांगितलं त्यांनी अगोदर आपल्या माणसाला झेतलं अरे लवकर जरा गोळ पाणी घेऊन ये गोळ पाणी घेऊन म्हणजे काही सकाळी नाश्ता वगैरे आपण म्हणतो चहा वगैरे असं माहिती करतो सांगितलं त्यांनी घेऊन ये पाहुणे आले मी बसलो होतो मग ते बसले मला म्हणाले की काय काम काय हेतू आपल्या येण्याचा असं विचार त्या मी म्हटले की आपलं घराणं फार जुनं आहे फार पराक्रम गाजवलेला आहे एकेकाळी तर आपल्या घराण्यातले जे जुने कागद आहेत तर ते जर मला पाहायला मिळाले तर फार बरं होईल त्यामुळे तुम्ही म्हणजे ते इतिहासवाले का तर म्हटलं मी विद्यार्थी आहे तसा मी अभ्यास करतो जुने कागद पाहतो ते सगळे काय पुढच्या जे काय करायचं असं ते मी करतो अभ्यास करतो त्यामुळे उठा आणि चक्क मला त्यांनी निरोप तुम्ही जा आम्ही तुम्हाला काही देणार नाही मी म्हटलं इतके का रागवले इतके चांगले बोलले मला स्वागत केलं तिथे हाकोलून नेण्यासारखंच काही होते आणि खान्नाने माणूस सध्या कधीही वागत नाही आणि ते खान्नांचे इतके असूनच काय वागले तेव्हा मी पुण्याला आलो आणि आमच्याकडे एक इतिहास म्हातारी संशोधक होते त्यांना मी म्हटलं हो मी गेलो ते मला हाकलून हो फक्त चांगले शब्दात उठाण जा म्हणले इथपर्यंतच झालं पण हाकलून की नाही म्हणलं ते असे का रागवले म्हणले तुम्ही ओळखलं इतका आमचे म्हातारी इतिहास संशोधक मला म्हणाले तुम्ही ओळखलं नाही म्हणलं नाही माझ्या लक्षात नाही काय झालं त्यामुळे राजवाड्यांनी त्याच घराण्याचे कागद विसाव्या खंडात छापले आहेत राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड विसाववा विस ट्वेंटी त्या विसाव्या खंडात त्यांच्या घराण्यात कागद छापलेत आणि ते छापताना पहिल्यांदा सुरुवातीला त्या अमुक देशमुख घराण्यातील कागद त्या अमुक जे ते मी आत्ता बोलणार नाही तर त्यांच्या घराण्यातील कागद असं म्हणले आणि तिथे एक चांदणे टाकले स्टार लेखनामध्ये असतात नाही खोणा टाकतात मग तळ टिप देतात खाली ते राजवाडी म्हणजे फार विचित्र स्वभावाचे होते त्यांनी ते तिथेच चांदणी टाकली आणि खळी तळ टिपली हेच ते हरामखोर <laughs> <laughs> आता त्यांच्याच घरचे कागद आणले छापले आणि त्याच्यावर हे लिहिलं आपण काढून तुझं छापलेलं आहे ते कारण म्हणे तुमचा असा समारंभ होण्याचं आणि म्हणे तुम्ही काही वाईट पाठवून घेऊ नका मी पण त्यांच्याकडे गेलो होतो तेव्हा माझाही असं समर्प झाला तर ते आता आता हे सगळं सुद्धा झालं आता दे ते आपण बाजूला ठेवायचो काही चार दोन काही इकडं तिकडं का देत नाहीत मी त्याचं कारण सांगतो एक तर त्यांना असं वाटतं की हे आमचे कागद छापतील आणि आमच्या घराण्यातली इष्टीटीचे काही जे काही संबंध आहेत त्यात भांडणं लावतील त्या भांडणाला लागतील कुणीतरी भाऊबंद उभं राहीलवर हक्क सांगणारा त्यामुळे नकोच ते त्यांना कागद द्यायला नको ते इतिहास नको काय नको हे एक कारण दुसरं बदनामीकारक काहीतरी असलं तर तेही छापून ठेवतील मग पुन्हा आम्हाला त्रास आणि तिसरं आम्ही आमचे काही नातेगुती आहेत त्यांना पुन्हा उपद्रव सध्याची आपली नाती आहेत ना भोसले घराण्याची नाती आहेत गायकवाड घराणीची नाती आहेत अनेक घराण्याची शिरटे घराण्याची नाती आहेत मला माहिती आहेत ना हो विचल तुम्ही काहीतरी करायचं वितृष्ट आणून ठेवाल म्हणून ती विचारते असं होणार नाही आमच्या आता असं होणार नाही असे जे काही वादाचे कागद असतील ना ते तूर्त आपण बाजूला ठेवू पण ज्यात खरा इतिहास आहे ज्याच्यामध्ये पराक्रमाचा इतिहास आहे कर्तृत्वाचा इतिहास आहे ते नको का पुढे यायला ते पुढे येण्याची नितांत आवश्यकता आहे शिरके घराण्यात कागद अजून फारसे पुढे आलेले नाहीत ते येण्याची जरूर आहे म्हणून मी आपल्याला आत्ता अगदी बरेच सगळे सारे राजे एकत्र सापडले म्हणून मी विनंती करतो आपल्याला आग्रहाची विनंती करतो की आपल्याकडे जे जुने कागद असतील तर ते आपण प्रकाशात आणा माझ्यासारख्या अभ्यासकांना आमचे जस जयसिंगराव पवार आहेत कोल्हापूरला किंवा <coughs> बळवंत आमचे पुण्याला बलकावडे आहेत पांडुरंगराव त्यांना किंवा आणखी कितीतरी खोबरेकर होते आता नाही ते वारले परंतु त्यांना हे आपण असे कागद द्यावेत की ज्याच्यामुळे प्रकाश पडेल आणि आपला तेजस्वी इतिहास हा पुन्हा एकदा समाजापुढे हा येईल त्या कलुष कब्जेमुळे आपलं घराणं हे एक मनुष्यसुद्धा बरंचसं काही नुकसान करू शकतो त्याचं ते उद्योतक आहे ते त्या कलुश कब्जेमुळे झालं आहे पहा मी स्वतः प्रयत्न करतो आहे पण शिर्के घराण्यात कागद पुण्याला पुन्हा दप्तर आहे पुन्हा एलिनेशन ऑफिस कॉन्सिल हॉलच्या बरोबर समोर आहे पहा हे अठराशे पस्तीसमध्ये ती दफ्तर ती ते दप्तर तिथं तेव्हापासून आहे अठराशे पस्तीस सध्या दोन हजार नऊ आहे पण ते कागदपत्र पाहण्याकरता अभ्यासकही पाहिजेत मी प्रयत्न करतो आहे आपणही पण त्याला मदत करा आणि मलाच केवळ असं नाही पण मी आत्ता जी नावं घेतली असे जे अभ्यासक असतील ना त्यांना आपण मदत करा की ज्यामुळे इतिहास पुढे येईल आणि तो प्रकाशात येईल म्हणून लष्करी बाबतीमध्ये औद्योगिक बाबतीमध्ये शेतीविषयक बाबतीमध्ये या आळंदला मी एक मूर्ती पाहिली आळंदचे जे राजे शिर्के आहेत ना यांच्याकडे देवामध्ये एक सुंदर मूर्ती आहे शंकराची मूर्ती आहे इथं बराजे बसलेले आहेत राजे ती मूर्ती अशीच लोकांच्या पुढे दिसली पाहिजे फोटो देऊन ती छापली गेली पाहिजे ती मूर्ती गंगा जमनी आहे म्हणजे शंकर हा तांबा आणि पितळ या दोन धातूमध्ये सुंदर मूर्ती आहे कभी -कभी ती मूर्ती कमीत कमी साडे सातशे ते आठशे वर्ष पूर्वीची आहे आपल्याकडे यांच्याकडे अशी फोटोच्या रूपान लोकांनी दिसत नाही फोटोच ना त्या फोटोच्या रूपानं लोकांच्या पुढे आली पाहिजे हात्यार आहेत उत्कृष्ट दर्जाची हत्यारं मी शिरके घालण्यास दाखवतो म्हणजे आपणच वाला दाखवा पहिल्यांदा म्हणजे पण ही हात्यारं लोकांना दिसली पाहिजे कळलं पाहिजे कं, कं कंकण असतं तर आपण वीर कंकण म्हणतो वीर कंकण वीर कंकण म्हणजे रणांगणावर जाताना ते वीर कंकण घालून मग रणांगणावर जायचं ती वीर कंकण आपल्या घरात देवात ठेवलेलं असतं आपल्या मुलांना तो इतिहास कळू द्या की शेरके राजघराणीतकी माणूसं ती निघाली म्हणजे कोणत्या व्रतांनी निघत असत ते वीर कंकण बांधलं म्हणजे रणांगणावरती पराक्रमाची शर्त करायची मरायचं पण परत नाही पराभूत होऊन परत नाही हे या वीर कंकणाचा अर्थ आहे अशा क्षत्रिय व्रताची घराणी महाराष्ट्रामध्ये आज आहे त्यातली शिरके घराणे अग्रगण्य घराण्यातलं ते एक आहे आणि इतिहास आम्हाला माहीत नाही म्हणून मी आज आपल्या एवढे अक्षरशः पदर पसरून मी आपल्याकडे कागदपत्रांची भिक्षा मागतोय ते आपण कागदपत्र आम्हाला द्या की ज्यातनं इतिहास हा आणखीन आम्हाला कळेल सगळ्या जगालाच कळेल शेवटी प्रतापसिंह महाराजांच्या वेळेला एक ते अठराशे याच्यामध्ये सुद्धा एक शिडके फाशी गेलेले आहेत त्या इंग्रजांनी त्याला फाशी दिलं गेंडण्याच्या माळावरती झाडाला टांगून त्याला फाशी दिलं ते काही इंग्रजांना इंग्रजांचे काय ते सेवक होते म्हणून त्यांना इंग्रजांनी किंवा सेवक का, का सेवा करण्याचं काय कर नाकारलं वगैरे म्हणून नाही अठराशे सत्तावन्नच्या या स्वातंत्र्य युद्धामध्ये जो काही महाराष्ट्रात थोडाफार उठाव झाला त्यात खुद्द कोल्हापुरामध्ये उठाव झाला त्र्याऐंशी लोक भवानी मंडप जिथं आहे सध्या तो नाकारखाना वगैरे आहे ना, ना? तिथे त्र्याऐंशी लोक इंग्रजांनी मारले तसेच सातालाही अठरा लोक मारले झाडाला टांगून त्यांना फशी देण्यात आलं त्यात एक शिरके आहेत मग या सगळ्यांचा विचार आपण करावा आणि हा इतिहास लोकांच्या पुढं आला पाहिजे ज्या दे हे घराणं असं आहे की ज्याच्यामध्ये शूरवीर निर्माण होतात शूरवीराचं व्रत क्षत्रिय व्रत ते चालवतात ज्या घराण्यामध्ये उत्कृष्ट दर्जाची शेती केली जाते आजही आजच्या काळानुसार ज्या घराण्यामध्ये उत् उत्कृष्ट दर्जाची ही आजची कारखान्याविषयक कामगिरी केली जाते औद्योगिक त्या घराण्यातल्या लोकांना हा इतिहास प्रेरक ठरणार आहे आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपल्या घराण्यात कागद आम्हाला द्या साधन असतील काही तांब्रपट असतील काही भांडी असतील त्या भांड्यावर सुद्धा नावं असतात तर ते मला मी गोंडमाळ्याला गेलेलो आहे मी कुठऱ्याला गेलेलो आहे डेरवणला तर नेहमीच जातो नेहमीच जातो मी डेरवणला तर माझ्या नेहमीच जाणं असतं मी आत्ता गेलो होतो सुमारे दोन महिन्यापूर्वी मी डेरवणला गेलो आहे मी जातो ते सगळं पाहतो फार आत अतिशय अभिमान वाटतो कारण माझा शिरक्यांच्या रा वाड्यात जन्म झाला आहे इतकं माझं शिरके घराण्याशी जवळचं नातं आहे की त्या त्यांच्या घराण्यात त्यांच्या मालकीच्या वाड्यात त्या मातीत मी जन्माला आलो आहे मग या घराण्याबद्दल माझ्या मनामधल्या भावना या आणखी कोणत्या शब्दात मी सांगू फक्त कागद पाहिजेत की ज्यामुळे ते या देवीची मूर्ती इतकी सुंदर आहे या दे वैशिष्ट्य सांगतो आपल्याला मूर्ती शिल्पाचा माझाही थोडा अभ्यास आहे इथं पहा आपण या इथं जो जो महिष दाखवला आहे इथं महिष आहे खाली तो रेडा दाखवलेला आहे महिषासूरवरती तर त्या महिषासुराचं जे मस्तक आहे म्हणजे शिंग तोंड वगैरे हां तर ते देवीच्या उजव्या बाजूला दाखवले प्रतापगडची देवी प्रता पा प्रताप किंवा अगदी प्रथी तुळजापूरला जा आणि तुळजापूरची भावनी देवी जी आज देवळामध्ये आहे ती आपण पहा तो जो महिष आहे तो डावीकडे आहे याचं लक्षण असं आहे की मूर्ती खूप जुदी आहे ही मूर्ती कमीत कमी सातव्या आठव्या शतकातली आहे इतकी जुनी मूर्ती आहे मला तर इथं आत्ता राजवी साहेबांनी मला सांगितलं की ही मूर्ती सांधण्याचा तांब्याच्या पट्ट्या जोडून जो प्रयत्न केला आहे तो त्यांच्या वडिलांनीच केलेला आहे मी इतकं जवळचं ते याचं ते या, या मूर्तीशी नातं आहे इतकी जुनी मूर्ती आहे ही आणि ती मूर्ती आज शिरकोलीला आहे शिरकोलीला आपण सर्वांनी आलं पाहिजे जेव्हा जमेल तेव्हा या पण आपण आलं पाहिजे आपल्या लेखी सुनांना जावयाना सुद्धा त्यांनाही घेऊन आपण आलं पाहिजे त्याचं दर्शन घेतलं पाहिजे संभाजीराजे नक्की तिथे गेलेले आहेत नक्की आमच्याविषयी त्याचा लेखी पुरावा नाही पण तू ज्याला पुरावा नाही ती मी बोलणार नाही पण नक्की तर काय आपला की नक्की गेलेले असेल पाहिजेत की लग्न झाल्यानंतर <laughs> ते दर्शन घ्यायचं असतं कुळधर्म कुळाचार दोन्ही बाजूनी करायचे असतात त्या येसुबाई साहेब आणि संभाजीराजे हे नक्कीच शिरकवलेले गेले असले पाहिजेत तर अशी इतकी जुनी मूर्ती आहे आपल्या घरात सांगितलं की शंकराची मूर्ती आपल्या घरात आहे तशा अनेक अनेक वस्तू असतील हात्यारं असतील या सगळ्याचं संकलन झालं पाहिजे हे आपण काम माझ्यावर सोपवलं तरी मला आनंद होईल मी त्या आनंदाने करायला तयार होईल मला त्यात अभिमान वाटेल पण हे व्हायला पाहिजे एवढंच होईल बोलतो आज मला इथे येता आलं आणि आपण इतक्या प्रेमानं इतक्या जिवाळ्यानं माझ्या जन्माच्या घराण्यातच मी जोडून आलो असं मला इतकं प्रेम वाटतंय मला इतका आनंद होतोय त्या वाड्यातच जन्म आहे होता तीनशे सात शुक्रवार मी आनंद व्यक्त करतो आपले सर्वांचे मी आभार मानत नाही आभार मानणे हे पाहुणेगिरीचं लक्षण आहे ते मी पाहुणं नाही मी आपल्यापैकीचं एक आहे म्हणून मी मनापासून आनंद व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो